महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। श्रीपती माळी यांनी 20 गुंठ्यामध्ये घेतले 1200 किलो भुईमुगाचे उत्पादन। ढोणेवाडी येथील प्रगतशील शेतकरी श्रीपती माळी यांनी आपल्या 20 गुंठे जमिनीमध्ये उन्हाळी भुईमुग पिकाची लागवड केली होती। 3 महिन्यात 1200 किलो ओल्या भुईमुगाचे शेंगाचे उत्पादन घेऊन 60,000 रुपयांच्या वर नफा मिळवला आहे। त्यामुळे अल्पभूधारकांना माळी यांचा आदर्श घेण्यासारखा आहे। श्रीपती माळी यांनी त्यांची मुले सुरेश व सागर माळी यांच्या सहकार्याने 20 गुंठे जमिनीमध्ये 3.5 फुटाचे वापे सोडून त्यावर दोन्ही बाजूने वेस्टर्न जातीच्या भुईमुगाची लागवड जानेवारी 23 मध्ये केली। ठिबकद्वारे योग्य प्रमाणात पाणी पुरवठा करून सेंद्रिय खताचा वापर केला। 90 दिवसांमध्ये 1200 किलो भुईमुग शेंगा निघाल्या। एका वेळेस सुमारे 120 शेंगा होत्या। सदर ओल्या शेंगांना बाजारात मागणी असल्याने प्रति किलो 50 रुपये दराने सुमारे 60,000 रुपयांच्यावर शेंगांची विक्री केली आहे। विजय कृषी सेवा केंद्राचे संतोष इंगवले यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं। अल्पभूधारक यांनी ऊस व इतर पिकांच्या नादी न लागता कमी खर्चात जादा उत्पन्न कसं घेता येईल याकडे लक्ष केंद्रित करणं काळाची गरज बनली आहे। महानकर न्यूज साठी ढोणेवाडीहून शिवाजी भोरे। पहिल्यांदा नांगरट केली, नंतर रोटर मारला, नंतर बारक्या ट्रॅक्टरनं ब्लेड मारलं, नंतर टिबक टाकला। टिबक टाकून वेस्टर्न बी 2-2 टोचं प्रत्येक बोधी घातलं। आणि नंतर आमचं काय लागवड नाही, काय नाही, फक्त शेणखतावर आम्ही आणलो आणि आता 90 दिवसांनी चालू केलं, 100 दिवसात संपवलं। शेंग निघाली, रेट काय लागला? रेट लागला 50 रुपये किलो वल्ली शेंग। संपूर्ण शेंग आम्ही विकली मार्केटला 50 रुपये किलो दिली। संपूर्ण शेंग एकट्यालाच दिली। सगळं करायला आम्हाला संतोष इंगोले कबनूर यांची माहिती सगळी दिली। त्यांच्या माहितीप्रमाणे आम्ही केलं। फक्त 1-2 फवारणी केल्या, दुसरं बाकी काही नाही।